निसर्गाचं एक हस्तक्षेप वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आजूबाजूचा डेव्हलपमेंट एरिया, शहरीकरणाकडे, औद्योगिकीकरणाकडे होणारी वाटचाल, या सगळ्या वातावरणामध्ये एक गावाच्या मध्यभागी असणारं हे मैदान, हे भव्य प्रांगण. मी म्हणत असतात की महाराष्ट्राच्या मातीतला कोणताही खेळ असला तरी तो सातत्यानं सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असतो. आणि महाराष्ट्राची मातीच मित्रांनो अशी आहे की या मातीतला इतिहास, शौर्यतेचा दैदिप्यमान, पराक्रम, या साऱ्या गोष्टी सदैव प्रत्येकासाठी नव चैतन्यदायी ठरत असतात. आणि मग या चैतन्यातून फुलला जातो प्रेरणेचा अंगार, इतिहासाचा श्रृंगार. आणि मग घडलं जातं की त्या इतिहासाचा एक वेगळा ठेवा, वेगळी परंपरा. आणि म्हणूनच आज याच परंपरेच्या माध्यमातून आपण बघत आहोत याच लाल मातीतली ही स्पर्धा, तमाम ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वाला नव्याने ओळख करून देणारी आणि क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यामध्ये आणखी नव्यानं भर घालणारी, जिथे स्पर्धांचा खच पडला जातो, तिथे क्रिकेटसाठी हक्काची व्यासपीठ उपलब्ध करून दिली जातात. तिथे ग्रामीण क्रिकेट विश्वातील खेळाडूंना स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा एक अभूतपूर्व आनंद प्राप्त होतो. अशी स्पर्धा म्हणजेच सन्माननीय सुधीर शेठ भुईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली आणि श्रद्धा स्पोर्ट्स दसई यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली दसई प्रीमियर लीग सन 2021 हा क्रिकेटचा भव्य रणसंग्राम. या रणसंग्रामाचा आजचा सातव्या दिवसातला हा सामना रंगला जातोय. आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी विरुद्ध ओवी स्पोर्ट्स बिरवाडी. महाराष्ट्राचा इतिहास आहे मित्रांनो, समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धाचे मानकरी, रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी, घोरफडीला दूर लावणी, पहाड दुर्गड चढलेले, तुटून पडता मस्तक खाली, धुंद धडाने लढलेले, खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले, बाप असे कली काळ आमुचा, कीर्ती गाजली दिगंतरी, कारण रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी.